महाराष्ट्र चिंतामुक्त करून राज्यातील जनतेच्या सर्व समस्या दूर करण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टेंबिनाका येथील दुर्गेश्वरी देवीला त्यांनी साकडं घातलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक येऊन दुर्गेश्वरी देवीची मनोभावे पूजा केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्षानं एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील सरकारला देवीनं आपल्या आशीर्वाद द्यावेत असं साकडं त्यांनी घातलंय. या सरकारच्या माध्यमातून लोकहिताची कामं व्हावीत आणि जनता सुखी व्हावी यासाठी आम्हाला शक्ती दे असं मागणं त्यांनी देवीला मागितलंय. राज्यातून गेलेल्या प्रकल्पांबाबत विचारलं असता रोज तीच कॅसेट का वाजवता, काहीतरी नवीन विचारा असं म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवू, परंतु गर्दीचा फायदा घेऊन कुणी चुकीचं काम करू नये याची काळजी घेऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिलाय.